महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय. 11वी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड. जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. त्याचबरोबर माझा जुना मतदारसंघ ज्यातून मी अनेक वेळा आमदार झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, तो माझा भोकर विधानसभा मतदारसंघ मी राज्यसभेवर गेल्यानंतर रिक्त झाला होता. त्या जागेसाठी ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण हिची त्या ठिकाणी पक्षाने शिक्कामोर्तब करून त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे. हे याबद्दलही मी व्यक्तिशः पक्षश्रेष्ठींचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की या उमेदवारीमधून निश्चितच एक चांगली राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगली सुरुवात ही श्रीजया निश्चित करेल. मतदारसंघाच्या ज्या मतदारसंघाला शंकरराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व एके काळी मिळालं होतं, अनेक वर्ष या मतदारसंघात मी आमदार आणि नंतर खासदारसुद्धा या मतदारसंघातल्या चांगल्या लीडनी आई मतदारसंघाने मला साथ दिलेली आहे. मला खात्री आहे की जनमताचा कौल हा निश्चितप्रमाणे श्रीजा हिच्या मागे ठामपणे राहील आणि तीसुद्धा चांगल्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून जाईल अशा प्रकारचा आत्मविश्वास मला आहे. सर्वांना माझं खूप खूप नमस्कार. मी आज आपल्या देशातले लाडके पंतप्रधान त्यांचा आभार मानते, नरेंद्र मोदीजींचा आभार मानते, अमित शहाजींचा आभार मानते, आपले जे पी नड्डाजींचा आभार मानते, आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आभार मानते आणि आपले चंद्रशेखर बावनकुळे यांचासुद्धा आभार मानते. पक्षाने आमच्यावर जी जिम्मेदारी दिलेली आहे त्यांचं पुरेपूर प्रयत्न करेल की आम्ही जे आमच्या परिवाराचं जो एक भोकर मतदारसंघ आहे, आमचे परिवारातले एक जे भोकर मतदारसंघातले लोक आहेत त्यांचे प्रामाणिकपणे आम्ही त्यांचे सगळे अडचणी दूर करूया आणि सेवेत इकडे हजर राहूया. 2-3 महिने लोकसभेपासून आम्ही फिरतो आहे आणि आता 2 महिने फिरताना वातावरण असं एक सकारात्मकता दिसते सगळ्यांकडनं, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. विरोध असं इलेक्शन आहे तर कोण ना कोणतरी विरोधात उभं राहणार, पण त्याचं काळजी करायला आहेत. आणि मी प्रामाणिकपणे आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या सेवेत इकडे हजर आहे आणि त्यांचे सगळे अडीअडचणी इकडे हजर राहणार. जसं आमचं परिवार पारंपरिक प्रकाराने आणि प्रामाणिक प्रकाराने एवढे 50 वर्ष झाले आपल्या लोकांची सेवा करत आलेले, तसंच मलासुद्धा, मला खरंच माझ्या आईवडिलांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी चांगले संस्कार आम्हाला दिलेले आहेत आणि लोकांची सेवा करण्याची ही भावना जी आमच्या परिवारात आहे ते पुढेसुद्धा मला करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार त्यांचेसुद्धा मानते मी. उत्साह पण आहे, भीती पण आहे, पण ती भीती अशी काळजीपूर्वक भीती नाही आहे, चांगली भीती आहे की नाही आपल्या लोकांचं ही एक जिम्मेदारी आमच्या शोल्डर्सवर ठेवलेली आहे आणि ती जिम्मेदारी प्रामाणिकपणे पार करायची आहे. एक लेगेसी आहे, त्या लेगेसीला पुढे घेऊन जाणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण नक्कीच मला विश्वास आहे की मी हे करू शकेन. सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.